नांदेडमधून आहे. नांदेडमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी एनआयएनं ताब्यात घेतलेल्या कैद्याचा मृत्यू झालेला आहे. अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी जितेंद्र सिंग भुल्लर याचा कारागृहातच मृत्यू झालाय. धनंजय सोळंकी आपल्याला अधिक माहिती देतील. धनंजय, ज्ञानदा, ही घटना काल संध्याकाळी घडलेली घटना आहे. एकूणच जितेंद्र सिंग भुल्लर नावाचा हा आरोपी होता. एनआयएनं आज काही दिवसापूर्वी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये एक कारवाई केली होती, ज्याच्यामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा या ठिकाणी नांदेडमध्ये एनआयएनं हस्तगत केला होता. आणि सदरील आरोपी जे तीन आरोपी आहेत, हे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकीच जितेंद्र सिंग भुल्लर नावाचा हा आरोपी हा नांदेड येथील कारागृहात होता. दरम्यान त्याला काल रात्री ज्याला तो झोपलेला होता त्याला काही कैद्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर तो उठलाच नाही. आणि त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं व त्यावेळेस सदर रुग्णालयानं तो मयत म्हणजे हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्याचं सांगितलं. मात्र याविषयी कारागृह प्रशासनाविषयी जी विचारणा केली त्यावेळी कारागृह अधीक्षक व जे तुरुंग निरीक्षक आहेत माधव खैरगे यांनी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे. एकूणच या प्रकरणी म्हणजे कैदी मयत पावण्याची ही पहिली घटना नाही, कारण जून महिन्यातही याच पद्धतीचा भीमराव वाघमारे नावाचा जो कैदी आहे तो कैदी ज्याचा कैदी क्रमांक 1229 आहे तो मयत पावला होता. त्याच्या पत्नीनं तशी तक्रारही नांदेड येथील पोलिसात दिलेली होती, मात्र त्यानंतरही याविषयी काहीच घडलं नाही. आणि आज हा कैदी मयत पावलेला आहे, कारण जो एनआयएनं अंमली पदार्थ प्रकरणामध्ये ताब्यात घेतला होता. एकूण जर पाहिलं तर या तुरुंगाची जी काय क्षमता आहे, हे तुरुंग आहे जवळपास 60 ते 70 वर्षापूर्वीचं तुरुंग आहे. त्याची क्षमता ही 539 कैद्यांची आहे, मात्र आता त्या तुरुंगामध्ये जवळपास 539 कैदी हे दातीवाटीनं कोंबण्यात आलेले. आणि 160 कैद्यांची क्षमता असणाऱ्या या तुरुंगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कैदी कोंबल्यामुळं त्यांची जे काही आरोग्य आहे, आरोग्याच्या तपासण्या आहेत, त्या सुद्धा वेळेवर होत नाहीत. दोन किंवा तीन महिन्याला या ठिकाणी आरोग्य तपासणी होती, चार डॉक्टर. आणि आज घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न, आरोग्य तपासणीचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय. धनंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.